भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीतील तब्बल 50 फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला आहे. गाडीत आमदार गोरे यांच्यासह 14 जण प्रवास करत होते. या अपघातात 14 जणांनाही गंभीर दुखापत झाली असून तात्काळ पोलीस मदत मिळाल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि चालक यांना 14 जणांनाही उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे. आमदार गोरे यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास आता सातारा पोलीस करत असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आमदार जयकुमार गोरे हे फलटणहून मानच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात ते काय म्हणाले. 24 डिसेंबरला ते फलटणच्या शहराच्या बाहेर माननीय आमदार जयकुमार गोरे साहेब यांचा वाहनाचा अपघात झाला होता. सुमारे 3-3:30 दरम्यान झाला असेल. तात्काळ या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचली होती. सर्व डॉक्टर्सना याच्यामध्ये आपण अटक केला होता. सध्या सर्व जे सोबत 4 जण आहे आमदार साहेब त्यांचा उपचार चालू आहे आणि आम्ही पुढील कारवाई करायची. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.